या आठवड्यात मनोरंजन विश्वात काय घडलं खास, कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत, कोणतं गॉसिप रंगलं पाहूयात आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंटमध्ये। रवी जाधव दिग्दर्शित बालगंधर्व सिनेमाला 6 मे 2021 ला 10 वर्ष पूर्ण झाली। या निमित्तानं सिनेमातील कलाकारांनी सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिला। अभिनेता सुबोध भावेंनी कादंबरी वाचण्यापासून ते सिनेमा तयार होईपर्यंतचा प्रवास शेअर केला। अभिनेता सिद्धार्थ जाधव सलमानच्या राधे सिनेमात झळकणार आहे। सिद्धार्थने सिनेमाचे दिग्दर्शक प्रभुदेवा यांच्याबरोबरचे फोटो शेअर करत त्यांना भेटल्याचा आनंद व्यक्त केला। दप्तरावरचं चित्र जिवंत होऊन समोर आलं अशा शब्दात त्याने भेटीचं वर्णन केलं। अभिनेता सुव्रत जोशी आणि सखी गोखले यांना कोरोनाची लागण झाली होती। लग्नाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले। रिकव्हरी होत असल्याचं सुव्रतने चाहत्यांशी शेअर करत काळजी घेण्याचं आवाहन केलंय। कोविड आणि इतर रोगांचा सामना करणाऱ्या रुग्णांसाठी अभिनेता आकाश ठोसरनं रक्तदान करत सगळ्यांना रक्तदान करण्याचं आवाहन केलंय। रक्तदान म्हणजे देशसेवाच आहे असं त्याने आवाहन करताना पोस्टमध्ये म्हटलं। अभिनेत्री पूजा सावंतने पक्षाला रेस्क्यू केल्याचा व्हिडिओ शेअर केला, पण याबरोबरच तिने प्रेक्षकांना एक विनंती केली आहे। सध्याच्या संकट काळात गरजू प्राण्यांना आवर्जून मदत करा असं तिने म्हटलं। अभिनेत्री दीपाली सय्यद आणि तिच्या मुलाचा डान्स व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता। वर्ल्ड डान्स डेच्या निमित्तानं तिने मुलाबरोबर दिलखुलासपणे नाचतानाचा व्हिडिओ शेअर केला होता। आपल्या निखळ हास्याने प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या प्राजक्ता माळीची एक पोस्ट व्हायरल होते। पुन्हा भांडी घासायचे दिवस आले असं कॅप्शन देत तिने फोटो शेअर केलेत। तिचं हे कॅप्शन चाहत्यांना खूपच आवडलंय। अभिनेत्री उर्मिला कानिटकर कोठारे हिने महाराष्ट्र दिनाला केलेल्या मराठमोळ्या लुकची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे। उर्मिलाच्या या गाजलेल्या लुकची झलक पाहूया। अभिनेत्री सोनाली खरे तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते। तिच्या योगा स्टाईल्स खूप परफेक्ट आहेत। तिची मुलगी सनाया सुद्धा कधी कधी तिच्यासोबत वर्कआउट करताना असते। नुकताच तिने सनाया बरोबरचा एक व्हिडिओ शेअर केला। अभिनेता उमेश कामतने दादा एक गुड न्यूज आहे या नाटकाच्या तालमी दरम्यानचा एक खास किस्सा सोशल मीडियावर शेअर केला। उमेश आणि ऋषीच्या मस्तीमुळे दिग्दर्शकाने तालीमच थांबवली असं त्या व्हिडिओ मध्ये दिसतंय। तर हे होतं या आठवड्याचं टॉप 10 एंटरटेनमेंट। सिनेसृष्टीतल्या अशाच घडामोडींसाठी तुम्ही फॉलो करत रहा राजश्री मराठी।